नमस्कार मित्रांनो आज आपण डिस्कस करणार आहे पोषण संस्थेमधलाच व्हिटॅमिन्स हा एक घटक चला तर मग पाहू व्हिटॅमिन्स कोणते कोणते असते ते सर्व व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी सी डी ई e, के व्हिटॅमिन कशासाठी आहे शरीराची वाढ आणि कार्य सुरळीत चालण्यासाठी आपल्याला जीवनसत्व पाहिजे जी, विटॅमिन पाहिजे काही असे जीवनसत्व आहे जे जी पाण्यात विरघडतात आणि काही असे जीवनसत्व आहे जे जी मेदात विरघडतात फॉर एक्झाम्पल विटॅमिन बी आणि विटॅमिन के पाण्यात विरघडतात करतात करता। विपॅ विटॅमिन ए डी ई e, व के हे फॅट्समध्ये सु मेदात विरघडतात अथवा <laughs> हे जे आहे श म्हणजे पाण्यात विरघळणारे जे आहे ते आपल्या शरीराला नाही का हानिकारक नाही आहे आणि पाण्यात न विरघळणारे हे नाही का आपल्या शरीरात हानिकारक असू शकते म्हणजे बी आणि सी व्हिटॅमिन बी आणि सी आपल्या शरीरासाठी घातक नाही परंतु ए ई के व्हिटॅमिन हे आपल्या शरीरासाठी घातक आहे याचा जर जास्त प्रमाणात सेवन केलं तर घातक इथं लिहिलं आहे आपण दिसत असतानाच पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन सी बी शरीराला हानिकारक नाही न विरघळणारे पाण्यात न विरघळणारे व्हिटॅमिन ए ई e, डी के शरीराला हानिकारक आपण एक एक पाहू सगळ्यात पहिले रासायनिक नाव व्हिटॅमिन एचं e, रासायनिक नाव आहे रेटिनॉल प्रतिदिन गरज आहे हजार मायक्रोग्रॅमची म्हणजे एक मिलीग्रॅमची त्याच्यानंतर मुख्य कार्य कोणतं का। याचं डोळ्यासाठी गरजेचं आहे आपली जे अंधारी दृष्टी असते हे काय करते आपल्या डोळ्यात नाही का रेडॉक्सिन नावाचं रंगद्रव्य तयार करते ठीक आहे अंधारी दृष्टीसाठी त्यानंतर क्षमतेत वाढ करते ठीक आहे शरीराची वाढ करते त्वचा दात आवरण इत्यादीची निर्मिती करते विटॅमिन एचा जर अभाव आला तर कोणते रोग होऊ शकते रात अंढळेपणा डोळे कोरडे पडणे त्याच्यानंतर पुरुषात स्पर्मची समस्या निर्माण होऊ शकते मुतखळ्यासंबंधी संबंधी रोग होऊ शकते पा रात अंढळेपणा डोळे क कोरडे पडणे स्पर्मची समस्या मुतखळा होऊ शकते आणि याचं जर अधिक्य झालं तर थकवा येते आळस येते हे तर तुम्हाला तसंही जाणवत असेल अशक्तपणा येते केस गळणे निद्रानाश झोप जर जास्त येत असेल तुम्हाला तर व्हिटॅमिन एची कमतरता आहे ठीक आहे अव अधिक्य झालं बम खाऊन राहिले तर तुम्ही गरोदरपणामध्ये घातक आहे व्हिटॅमिन एचं अधिक्य स्रोत कोणते आहे गाजर पालक आणि टोमॅटो म्हणजे झोप येत असेल तर पालकाची भाजी बम भातात टाकून खाऊ नका ठीक आहे जास्त झाले तर हे तुमच्यात आवडीचं वाटत असेल ना थकवा आळस हे तर नेहमीच आहे व्हिटॅमिन ए जास्त झालं ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट त्यानंतर पहा व्हिटॅमिन सी नाव आहे याचं ॲस्टोरिक ॲसिड म्हणजे ॲजबोरिक ॲजबोरिक ॲसिड ॲजबोरिक आमलं प्रतिदिन गरज आहे दोनशे मायक्रोग्रॅमची याचं मुख्य कार्य कोणतं आहे रक्त गोठण्याच्या कार्यात मदत करते सीजवर नियंत्रण ठेवते आपल्या त्वचेमध्ये कोलॅजन नावाचे जे प्रथिन आहे ते तयार करण्यासाठी व्हिटॅमिन सीची गरज असते कोलॅजन हे त्वचा नाही काय चकचकीत ठेवते याला विरोधी जीवनसत्व म्हणतात म्हणजे मतारपण नाही दिसू देत कोलॅजन नावाचं जे घटक आहे ते आपली त्वचा काय ठेवते चकचकीत ठेवते पा लॅजन हे व्हिटॅमिन सी मुळे राहते याचा जर अभाव झाला तर स्कर्वी हो नावाचा रोग होते आपले मसल्स दुखणं चालू होऊन जाते किडनी स्टोन्स कर्वी म्हणजे हाडातून हिरड्यातून रक्त निघणे ठीक आहे किडनी स्टोन स्नायू दुखी कॅल्शियम कमी होते आपल्या शरीराचं आणि बी ट्वेल्ची कमतरता होते त्यानंतर पहा व्हिटॅमिन सीच्या आहे ना अधिक त्याचा परिणाम होत नाही का बरं कारण हे पाण्यात विरघळणार विरघळणारे आहे व्हिटॅमिन सी कशा कशात आहे लिंबू मोसंबी आवळा मिरची पेरू टोमॅटो कोबी पालक यामध्ये द्राक्ष ठीक आहे कोलेजन लक्षात घ्या त्वचा चकचकीत पाहिजे तर याचा वापर करा त्या व्हिटॅमिन डी रासायनिक नाव आहे कॅल्सिफेरॉल प्रतिदिन गरज आहे पाच मायक्रोग्रॅमची ब याचं कार्य कोणतं आहे हे नाही काय आपल्या शरीरातलं कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण नियंत्रित ठेवते त्यामुळे नाही का हाडाचा आणि दाताचा विकास घडून येते ठीक आहे फॉस्फरस आणि कॅल्शियमचं प्रमाण नियंत्रित ठेवते यामुळे हाड आणि दात यांचा विकास घडून येते जर डी जीवनसत्वाचा अभाव झाला तर मुर्दूस रोग होते लहान मुलामध्ये आणि जर याचं अधिक्य जर वाढलं तर भूक होते तहान लागणे गुंगी येणे आणि याचा मुख्य स्रोत आहे सूर्य उन्हेत जास्त फिरावे होते भूक मंदावणे लहान तहान लागणे गुंगी येणे आणि लहान मुलामध्ये कोणता रोग होते तर मुर्दूस काही काही लोक सनबात करते तुम्हाला माहीत असन बीचवर ते व्हिटॅमिन डी घेते ठीक आहे काही काही जण अकरा वाजताच उठते दहा वाजता तेल नाही भेटते व्हिटॅमिन डी त्यासाठी लवकर उठा लागते सनबात करायसाठी ठीक आहे रासायनिक नाव आहे कॅल्सिफेरॉल ओके त्यानंतर आहे व्हिटॅमिन ई e, रासायनिक नाव आहे टोकोफेरॉल दहा मायक्रोग्रॅम गरज आहे प्रतिदिन अँटीऑक्स कार्य काय याचं हे नाही काय अँटी याला अँटीऑक्सिडंट जीवनसत्व असे म्हणतात हे काय करते डी एन एले मदत करते आणि रोगप्रतिकार यंत्रणेत हे भाग करते याचा जर अभाव झाला तर वान्स पण आहे ते याला विरोधी जीवनसत्व म्हण म्हणतात ठीक आहे वांसपणा म्हणजे लेकर न होणे ठीक आहे याचा अधिक्याचा काही एवढा दिसून येत नाही तरी लक्षात घेता आणि याचं मुख्य स्रोत आहे सर्व वनस्पती तेल आपण घेतो व्हिटॅमिन ईची गोळ्या वगैरे तर लक्षात ठेवा का त्याच्यात काय असते टेकोफोरॉल व्हिटॅमिन ए कुठं भेट ई कुठे कुठं भेटते मग सर्व वनस्पती तेलात त्यानंतर ते व्हिटॅमिन के विटॅमिन केचं रासायनिक नाव आहे फायलोको ग्लुकोमिन फायलोकोमिन प्रतिदिन गरज आहे दहा मायक्रोगॅमची आणि हे काय करते रक्त गोठण्याच्या कार्यात मदत करते त्यानंतर ग्लुकोजचे ग्लायमध्ये रूपांतरण करते आणि हाडांचा विकास घडून आणते अभाव जर याचा झाला तर रक्त गोठण्यास विलंब होते ठीक आहे त्यानंतर अधिक्य जर झालं व्हिटॅमिन केचं तर ॲनिमिया होते कावीळ होते याचे मुख्य स्रोत कोणते आहेत पालक कोबी दूध यकृत कडधान्य ठीक आहे आपण तुम्ही काय करा असं ग्रुप करा ए सी डी ई के ठीक आहे लक्षात ठेवायसाठी रासायनिक नावं पेपरमध्ये विचारते एचं रासायनिक नाव आहे रेटिनॉल ठीक आहे तसंच सीचं आहे ॲक्सबेरिक आमलं तसंच डीच आहे फेरॉल ईच आहे टोकोफेरॉल आणि जीवनसत्व केच आहे फायक्लोक्रोविन तर बा त्याच्यानंतर काही इंटरेस्टिंग फॅक्ट आहे रात रात मला कशामुळे येते कशा, कशा अभावामुळे येते जीवनसत्व याच्या त्याच्यानंतर सीला काय म्हणते वार्धक्य विरोधी जीवनसत्व असे म्हणतात ईला म्हणता वा म्हणतात वांजपणाविरोधी जीवनसत्वे त्यानंतर रक्त गोठण्याच्या कार्यात कोण कोण मदत करते तर व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के त्याच्यानंतर हाडाचा आणि दाताचा विकास कोण करते तर डी याचं मुख्य स्रोत कोणता आहे सूर्य सुर, सूर्य त्यानंतर कशामुळे वाजपणा येते तर ईमुळे पाहिला आहे आपण मुर्दूज कशामुळे होते तर अभावामुळे डीच्या त्याच्यानंतर स्कर्वी कशामुळे होते व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे पाहिला आपण हे सर्व पुरुषामध्ये शुक्रांनून निर्मिती अडथळा कशामुळे होते तर जीवनसत्व येमुळे हे एवढे सगळे आपण पाहिलेले आहे तर चार्ट बनून हे लिहून टाकलं तरी चालेल